गोंधळी बुवा. काय म्हणता गोंधळी बुवा? पाच रामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. हा गोंधळ मांडलेला आहे. तेव्हा या गोंधळामध्ये आता कथा कोणती गायची आम्हाला सांगायला पाहिजे गोंधळी बुवा. कथा गायची आहे बर चार भावांची. भावांची रामायणामध्ये राम लक्ष्मणा सारखे बंधू होऊन गेले. होऊन गेले. महाभारतामध्ये बर पाच पांडवा सारखे भाऊ झाले. झाले. त्या भावांचे बंधू प्रेम अजरामर आहे. आहे. परंतु कलियुगामध्ये जन्माला आलेल्या या चार भावांचे प्रेम कसे होते? कसे होते सांगा आम्हाला. त्या चार भावांची कथा आज आपण गाणार आहोत. बरोबर आहे. हे चार भाऊ कोणत्या गावात राहत होते? कोणत्या गावाला राहत होते? बुरकुंड नावाच गाव खानदेशाला. बुरकुंड नावाच गाव खानदेशाला. चौघे भाऊ तेथे राहाया लक्ष द्यावे माझ्या शब्दालागी. लक्ष द्यावे माझ्या शब्दालागी. लक्ष द्यावे माझ्या शब्दालागी. कोटी पुत्र नव्हता एकाही भावाला. कोटी पुत्र नव्हता एकाही भावाला. दुःख होते त्यांच्या नशिबाला. अशा तऱ्हेनं बर बुरकुंड नावाच्या खानदेशातील एका गावात गावात चौघे जण भाऊ राहत होते. राहत होते. एकाही भावाला मुलगा नसल्यानं त्यांचे मन अगदी कष्टी होते. होते. त्या सर्वांना अतिशय दुःख वाटत होते. वाटत होते. चौघे भाऊ रोज देवाला प्रार्थना करीत करीत देवा आम्हाला पुत्र संतती दे. दे. एकाला तरी मुलगा होऊ दे. होऊ दे. मग देवानं जणू त्यांची हाक ऐकली. ऐकली. आणि भगवंतानं थोरल्या भावाला मुलगा झाला. झाला. मोठ्या भाऊजीला मुलगा झाला. सगळ्यांना मोठा आनंद झाला. आनंद झाला. बाळाची पाचवी केली. केली. धूमधडाक्यानं बारस गाजवलं. गाजवलं. मग पुढं कसं झालं? कसं झालं? बारस झालं आनंद झाला चौघा भावाला. सुंदर आईसा पुत्र झाला दिवा घराण्याला. वर्षाचा बाळ जेव्हा झाला मिल होत भोगण आलं त्याच्या नशिबाला. भोगण बोललं येऊ लागलं चिमण्या बाळाला. याच वेळी मरण आलं त्याच्या बापाला. अशा प्रमाण बाळाचं बारसं मोठ्या थाटा माटात पार पडलं. पार पडलं. दिव्याच्या ज्योती प्रमाणे बाळ वाढू लागलं. वाढू लागलं. आई बापांना त्याच कौतुक वाटू लागलं. वाटू लागलं. बाळ पाच वर्षाचं झालेलं आहे. झालेलं आहे. परंतु कर्मात लिहिलेलं काही चुकत नाही. चुकत नाही. थोडं थोडं या बोबड्या बोलणाऱ्या मुलाच्या बापाचे बापाचे अचानक मरण झाले. अरे रे रे. कोवळ्या वयात बाप त्याला सोडून गेला. गेला. चौघा भावामधला एक भाव कमी झाला. झाला. आता तीनच भाऊ राहिले. राहिले. बिचारी आई त्या बाळाचा सांभाळ करू लागली. करू लागली. आणि पुढं काय वर्तमान घडलं? काय घडलं सांगा आम्हाला. या बाळाचा सांभाळ केला धाकट्या चुलत्यानं. लाड पुरवले त्यानं आपल्या पोराप्रमाणे. अशा प्रमाण या बाळाच्या सगळ्यात लहान चुलत्याला
त्या बाळाचा फार लढा होता त्यांना आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळलं। मोठ्या वहिनीला आपल्या आई प्रमाणे मान देऊन तिलाही तो मदत करू लागला। परंतु त्यांचे दोन्ही भाऊ फार कपटी होते। त्यांना वाटले काय बरं, वाडवडिलांची शेती तिचे चार हिस्से केले तर आपल्या वाट्याला किती येईल। बरोबर आहे। आणि आपण मेल्यानंतर हे पोर सगळ्या इस्टेटीचं वारसदार होईल। तेव्हा त्यांनी घरात बसून काय विचार केला, त्या पोराला आपण मारून टाकूया म्हणजे वाटणीचा प्रश्नच राहणार नाही। आपल्या वाटणीतील हा काटाच आपण उपटून जर टाकला तर आपलं सगळं आपल्या ताब्यात येईल। तेव्हा सगळ्यात लहान भावाला हे पटलं नाही आणि तो त्या भावांना समजवू लागला। असे शब्द ऐकले धाकट्या भावानं, असे शब्द ऐकले धाकट्या भावानं, धरिले हो त्यांचे चरण गी, धरिले हो त्यांचे चरण गी, धरिले हो त्यांचे चरण गी। म्हणाला भावांना आपल्या हातानं, म्हणाला भावांना आपल्या हातानं, वंशाच का करिता खंडान गी, वंशाच का करता खंडान गी, वंशाच का करता खंडान गी। एकच मुलगा दिला या देवान, एकच मुलगा दिला या देवान, घेऊ नका तुम्ही त्यांचा प्राण, वारसदार बाळाला ठार मारू। असे या दोघा भावांचे बोलणे धाकट्या भावानं ऐकले। तेव्हा त्याच्या काळजाच पाणी झालं आणि त्याने त्या दोघा भावांचे पाय धरले। तो भाऊ त्यांना म्हणू लागला, नका हो असे करू, कितीही झालं तरी ते आपलंच लेकरू आहे, आपल्या वंशाचा तो दिवा आहे, आपल्या हातानं आपल्या वंशाचं खंडन करू नका, मी तुमच्या पाया पडतो, पण आपल्या भावाच्या मुलाला काय तुम्ही मारू नका, मी तुम्हाला हात जोडतो, एवढा निर्दयपणा करू नका। आपण त्याचे चुलते आहोत, बरोबर आहे, अहो बाप कुठून आणि चुलते कुठून। परंतु याचा परिणाम काय झाला नाही, त्या धाकट्या भावाचं त्या दोन भावांनी काय ऐकलं नाही, त्याला बाजूला धक्का दिला आणि म्हणतात ना काय बरं, ज्याचे कर्म घेते झोले तेथे कोणाचे ना चाले, ऐका कर्माच्या गती काय करतील रघुपती, बरोबर आहे, सटवीचा अक्षर आणि ब्रह्म्याचा लिखा नाही चुकला देवाधिका, बरोबर आहे, एक दिवस यायचे आणि एक दिवस जायचे, मरण हे कोणाला चुकले नाही। म्हणून म्हणतो पुढे आता त्या बाळाच्या नशिबी वनवास कसा आला सांगा मला। दोघे भाऊ तेव्हा बोले धाकट्याला, दोघे भाऊ तेव्हा बोले धाकट्याला, सोडून जावे या घरा, अशा प्रमाणे त्या दोघ्या भावानी त्या धाकट्या भावाला बजावलं
तुला जर आमच्या ऐकायचे नसेल तर तू इथून निघून जा, पण त्या आम्ही पोहराला सोडणार नाही आणि तुझं तर बिलकुल आम्ही ऐकणार नाही. मग त्या धाकट्या भावाने काय केलं? काय केलं? आपला विलाज चाले ना म्हणून कपाळाला हात लावला, नशिबाला दोष दिला. मनात त्यानं विचार केला, ह्या भावांच्या डोळ्यात आता रक्त उतरलेलं आहे, हे आपल्याला आता बघवणार नाही, तर आज 40 गावच्या बाजाराला जावं आणि डोळ्याआड आपण व्हावं, म्हणजे आपल्या पाठीमग काही हो. असा विचार करून धाकटा भाऊ डोळ्यात पाणी आणून 40 गावच्या बाजाराला कसा निघाला? कसा निघाला? धाकट्या भावानं दोन घोडे झुपले टांग्याला, गाई गाईनं जाऊ लागला 40 गावाला. सकाळ होती खेळत होत बाळ अंगणाला, खेळता खेळता त्यानं पाहिलं आपल्या चुलत्याला. अशा प्रमाण धाकट्या भावानं निघून जायचा विचार केल्यावर धाकट्या भावानं दोन घोडे काढले, आपल्या तांगेला झुंपले आणि 40 गावच्या बाजारासाठी निघाला. त्यावेळी सकाळ झालेली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बाळ खेळत होत. बाळानं आपल्या चुलत्याला पाहिलं म्हणून ते धावत धावत आपल्या चुलत्याजवळ गेलं. तांगेला आडवं झालं, चुमुकल्या हाताने त्यानं घोड्याचा लगाम धरला. तेव्हा चुलत्यानं त्याला उचलून घेतलं, बाळाचे मुके घेतले. तेव्हा चुलतेच्या डोळ्यात पाणी आलं, पोराला पोटाशी धरून तो रडू लागला. आपला चुलता रडत आहे हे बाळाला समजलं. तेव्हा त्या बाळ आपल्या चुलत्याला काय म्हणते? बाळ म्हणाले, तात्या तुम्ही का हो असे रडता, कधीच नाही असे उराशी मला का हो धरता. अशा प्रमाण ते बाळ आपल्या धाकट्या चुलत्याला म्हणालं, काय म्हणाले? तात्या तुम्ही कुठे निघाला? निघाला. तात्या तुम्ही कधी रडला नाही? नाही. मग तुम्ही आज असे का रडता? रडता. तेव्हा चुलता म्हणाला, काय बर, काय सांगू बाळा तुला? तुला तुला पाहिल्याबरोबर तुझ्या बापाची आठवण मला झाली. झाली. तेव्हा बाळ म्हणाले, तात्या तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन चला. चला. तेव्हा चुलता म्हणतो, बाळा तुला जर मी घेऊन गेलो तर तुझ्याही तुझी घरी वाट बघील. बघील. बाळा मी आज 40 गावच्या बाजाराला जात आहे. जात आहे. तुला बाजारातून खाऊ आणतो, आणतो कपडे आणतो, बर खेळायला पण आणतो. असं तेव्हा मुलगा म्हणाला, तात्या तुम्ही लवकर परत या. तेव्हा काका म्हणतात, बाळा तू काळजी करू नको, करू नको, मी 2 दिवसात परत येतो. शाबास. आशे म्हणून धाकटा चुलता 40 गावच्या बाजाराला निघून गेला. गेला. मुलगा धावत धावत घरी गेला आणि आपल्या आईला काय सांगू लागला? काय सांगू लागला? अगं अगं आई, तुला काय सांगू? काय बरं, तात्या तांग्यात बसून बाजाराला गेला. गेला. त्यानं मला नाही नेलं. नेलं नाही. मला खाऊ आणतो म्हणाले. म्हणाले. कपडे आणतो म्हणाले. असं आईने विचार केला. गेला असेल काहीतरी कामाला. बरोबर आहे. पोरला काय सांगणार? असं करता करता सायंकाळ झाली. झाली. तेव्हा आई बाळाला काय म्हणाली? काय म्हणाली? चल बाळा आता जीवन या घेऊ, चल बाळा आता जीवन या घेऊ, बाहेर नको आता जाऊगी, बाहेर नको आता जाऊ.
काही दारी, जीव माझा लागतो या भारी, जीव माझा लागतो या भारी, जीव माझा लागतो या भारी। माई लेकराणी जीवन करुण, माई लेकराणी जीवन करुण, वसरीला घेतले निजून गी, वसरीला घेतले। दोघांनाही गाढ लागलेली झोप, दोघांनाही गाढ लागलेली झोप, चुलत्याने केली खटाटोप गी, चुलत्याने केली खटाटोप गी, चुलत्याने केली खटाटोप गी। अशा प्रमाणे संध्याकाळ झालेली आहे, झालेली आहे, तेव्हा आई आपल्या बाळाला काय म्हणते, काय म्हणते, बाळा आता बाहेर खेळायला जाऊ नको, जाऊ नको, बाहेर फारच काळोख पडलेला आहे, पडलेला आहे, माझा फार जीव लागतो, असं आता आपण जीवन घेऊ। बर, मग माय लेकरांनी जीवन केलं, जीवन झाल्याबरोबर माय लेकरांनी वसरीवर झोपून घेतले, घेतले, शेतावर काम करून आई थकलेली होती, बरोबर आहे, मुलगाही खेळून दमला होता, दमला होता, दमलेले ते दोन जीव लगेच झोपी गेले, गेले, त्यांना गाढ झोप लागली, तेव्हा त्या दोन भावानी काय केलं, काय केलं, दोघा भावानी विचार हो केला, दोघा भावानी विचार हो केला, संधी आहे याच वेळ लागी, संधी आहे याच वेळ लागी, संधी आहे याच वेळ लागी। गाढ झोपलेला बाळ उचलला, झोपलेला बाळ उचलला, खांद्यावर त्याला घेत लागी, खांद्यावर त्याला घेत लागी, खांद्यावर त्याला घेत लागी। तोंडामध्ये कपड्याचा बोळा घातला, तोंडामध्ये कपड्याचा बोळा घातला, दोर हात पायाला बांध लागी, दोर हात पायाला बांध, बाळाला त्या एका पेटीत घातलं, बाहेरून कुलूप लावलं गी, बाहेरून कुलूप लावलं गी, बाहेरून कुलूप लावलं गी। अशा प्रमाणे दोघी माय लेकर गाढ झोपलेली होती, होती, आणि आतल्या खोलीत दोघे भाऊ जागेच होते, जागे होते। त्यांनी विचार केला, बर आता हीच वेळ चांगली आहे, चांगली आहे, दोघेही माय लेकर झोपलेले आहेत, दोघे भाऊ हळूच बाळाजवळ गेले, गेले, हळूच बाळाला उचलून खांद्यावर घेतलं, घेतलं, बाळाच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा घातला, घातला, बाळाचे हातपाय दोरीने पक्के बांधले, बांधले, एका लाकडाच्या मोठ्या पेटी त्या बाळाला घातलं, घातलं, पेटीला बाहेरून मोठे कुलूप लावले, लावले, आणि मग पुढे त्यांनी काय केलं, काय केलं, डोक्यावरती दोघा भावानी पेटी उचलून गावाजवळच्या बोरी नदीवर आली घेऊन, पुरं आलेलं पाणी चाललंय जोरात वाहून, दोघांनीही पेटी दिली पाण्यात सोडून, एक भाऊ म्हणतो तेव्हा दुसऱ्या भावाला, पाप याच लागेल आता गंगा माईला, पाण्यामध्ये सोडलंय आपण जिवंत बाळाला, येणार नाही आपला आता संशय कोणाला, अशा प्रमाणे त्या लहान बाळाला त्या पेटीमध्ये कोंडून कोंडून दोघा भावानी पेटी उचलून डोक्यावर घेतली, घेतली, गावाजवळच्या बोरी नदीवर आले, आले, नदीला पूर आलेला होता, होता, पाणी जोरात वाहत होते, असं दोघांनी ती पेटी त्या सुसाट धावणाऱ्या पाण्यात सोडून दिली, दिली, आणि मग एक भाऊ दुसऱ्या भावाला काय म्हणतो, दादा हे पाप आपल्याला काही लागणार नाही, नाही, हे पाप गंगा माईला लागेल, लागेल,
कारण आपण जिवंत बाळ पाण्यात सोडलेलं आहे, आता आपण लवकर घरी गेलं पाहिजे, कारण पोराची आई आता उठली असेल, ती रडत असेल, तेव्हा आपण घरी गेल्यावर काय करायचं? रडत असेल जर का आई मुलाच्या योगानं, आपण रडायचं तिच्याही पेक्षा मोठ्या आवाजानं। घराशी आले घाईत दोघे ऐसे ठरवून, रडत होती आई मुलाची धाय मोकलून। रडू लागले मोठ मोठ्याने म्हणती वहिनीला, काय झाले वहिनी तुम्ही सांगा आम्हाला। एक भाऊ म्हणतो, दादा दादा वहिनीला आता जागा आली असेल, आली असेल आणि ती जर रडत असेल तर आपण काय करायचं? काय करायचं? तिच्या पेक्षा मोठ्या मोठ्याने रडायचं, रडायचं। म्हणून दोघे जण ठरवून घाई घाई न घरी आले, आले तेव्हा मुलाच्या आईला जागा आली होती, जागा आली होती, ती मोठ मोठ्याने रडत होती, रडत होती। तेव्हा या दोघांनीही मोठ्याने हंबरडा फोडला, फोडला। वहिनी काय झालं हो, लवकर सांगा आम्हाला, आम्हाला। तेव्हा वहिनी काय म्हणती? काय म्हणती? भाऊजी तुम्हाला काय सांगू बाई, भाऊजी तुम्हाला काय सांगू बाई, बाळाचा पत्ता कुठे नाही, बाळाचा पत्ता कुठे नाही, बाळाचा पत्ता कुठे नाही। भीती लई माझ्या वाटते जीवाला, भीती लई माझ्या वाटते जीवाला, सांगू तुम्हाला काय झालं? माझ्या बाळाचा कुठंच पत्ता नाही, नाही। माझं बाळ कुठल्या वनाला गेलं असेल, आता माझ्या सोन्याला कुठं पाहू, पाहू। भाऊजी माझ्या बाळाला काय झालं असेल, झालं असेल। ते दोघे काय म्हणतात? काय म्हणतात? वहिनी तुम्ही त्याची करू नका चिंता, वहिनी तुम्ही त्याची करू नका चिंता, तुहीकडे पाहू आम्ही आता गे, तुहीकडे पाहू आम्ही आता गे, तुहीकडे पाहू आम्ही आता गे। वहिनी बाळ आकाशात गेला असेल तर आकाशाला शिळी लावू, लावू। पात्रात गेला असेल तर कुदळीनं खणून काढू, काढू। पण असा आक्रोश करून घेऊ नका, करून घेऊ नका। तेव्हा आई म्हणते, भाऊजी लवकर माझ्या बाळाचा शोध लावा, लावा। याप्रमाणे आईची माया वेडी असते, बरोबर आहे। आईला पाच मुलं असली, असली आणि दहा मुलं जरी असली, बरोबर आहे, तर तिला सर्व सारखी असतात, सारखी असतात। आई म्हणजे समिंदर असतो, इतक्या वेळा त्या पिटीचं इकडं काय झालं? काय झालं? वाहत वाहत पेटी आली अमळ नेराला, येऊन थांबली सकरम बाबाच्या ह्या लोणीला। सखाराम बाबा होते महासाधू संत, महादेवाचं मंदिर तिथे नदी पातळात। पुजारी तेथे सकाळी पूजा करण्यासाठी, पुजाऱ्याने ती पेटी पाहिली गंगेच्या काठी। पाहून पेटी तेव्हा पुजारी गावामध्ये आला, हकीकत सांगितली हो त्याने गावाला। अशा प्रमाणे वाहत वाहत ती पिटी अमळ नेराला आली, आली। नदीच्या काठी सकराम बाबाच्या लोणी मध्ये मंदिराच्या पायरीला अडकली, अडकली। सकराम बाबा हे महान संत होते, होते। त्यांच्या त्या लोणी मध्ये शंकराचं मोठं मंदिर आहे, आहे। पुजारी सकाळी सकाळी पूजा करण्यासाठी, करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात आला, आला। तेव्हा त्यांनी ती पिटी पाहिली, पाहिली।
पूजा करायची सोडून तो तसाच गावात आला. सर्व गावकऱ्यांना हा प्रकार सांगितला. मग गावकऱ्यांनी काय केलं? गावकरी मंडळी मंदिरात आली. गावकरी मंडळी मंदिरात आली. मुघडून पेटी पाही बांधले अशा प्रमाणे गावकरी मंडळी मंदिरात आली. तेव्हा त्यांना एक मोठी पेटी मंदिराच्या पायरीला अडकलेली दिसली. त्यांना वाटलं कोणीतरी चोरांनी धनाची पेटी चोरी करून आणली असावी. गावकऱ्यांनी पेटी उघडली. तेव्हा तिच्यात एक सुंदर बालक त्यांना दिसले. मंडळींनी पाटलांनी आणि सरपंचांनी विचार केला. कुणीतरी या बाळाचा घात करण्यासाठी हा प्रकार केला असावा. बरोबर आहे. त्यांनी त्या बाळाला बाहेर काढले. ते बेशुद्ध होते. त्या बाळाला ते दव्याखान्यात घेऊन गेले. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं. काय सांगितलं? या बाळाचा इलाज माझ्याने होणार नाही. हे शब्द मात्र डॉक्टरच्या बायकोने ऐकले. आणि मग त्या डॉक्टरीन बाईने काय केलं? डॉक्टराची बायको होती डॉक्टरीन. डॉक्टराची बायको होती डॉक्टरीन. बाहेर आली घाई. अशा प्रमाणे डॉक्टर म्हणाले, तुम्ही दुसऱ्या दव्याखान्यात या बाळाला घेऊन जावा. मात्र हे शब्द डॉक्टराच्या बायकोने ऐकले. ताबडतोब ती बाहेर आली. ती एक डॉक्टरीन होती. बुद्धीनं हुशार होती. तिनं बाळाला तपासलं. तेव्हा त्याची एक नाडी चालू होती. डॉक्टरीन बाईनी बाळाला इंजेक्शन दिलं. त्याबरोबर बाळ शुद्धीवर आलं. कारण ते बाळ त्या पेटीत जिवंतच होत. पण बाळ जिवंत राहिलं कसं? छाया धरलेली होती शंकरानं. छाया धरलेली होती शंकरानं. गंगामाई होती प्रसन्न. पेटी आली भर धावगी.
अशा प्रमाणे हे बाळ देवानेच या घराण्याला दिलं होतं, त्यामुळे या बाळावर स्वतः श्री शंकर भगवंतानं छाया धरली होती गंगामाई सुद्धा त्याला प्रसन्न झाली होती ज्याप्रमाणे एखादी नाव पाण्यावर तरंगत चालते त्याप्रमाणे ही पिटी पाण्यावर तरंगत आली आणि श्री शंकराच्या मंदिराच्या पायरीला अडकली। देवतारी त्याला कोण मारी बाळाच्या केसालाही धक्का लागला नाही। मग डॉक्टरबाईने आणखी काय केलं? दुसरं इंजेक्शन दिलं हो बाईनं, दुसरं इंजेक्शन दिलं हो बाईनं, पाणी मागितलं बाळानं गी, पाणी मागितलं बाळानं गी, पाणी मागितलं बाळानं गी, गरम दूध मग करूनी आणलं, गरम दूध मग करूनी आणलं, बाळाला तीन पाजलं गी, बाळाला तीन पाजलं गी, अशा प्रमाणे डॉक्टरीने बाई देवी भेटली। तिनं बाळाला इंजेक्शन औषध गोळ्या दिल्यावर ते चांगलं बाळ शुद्धीवर आलं आणि थडा थडा उडू लागलं आणि हळूहळू रडू लागलं। तेव्हा डॉक्टरीने बाईने त्या बाळाला समजावलं, दूध गरम करून त्याला पाजलं। तेव्हा बाळ शांत झालं आणि विचारू लागलं, माझी आई कुठे आहे, माझे चुलते कुठे आहेत? तेव्हा त्या डॉक्टरी बाई म्हणाल्या, बाळा तू घाबरू नकोस, तुझ्या आई बापाचे नाव आम्हाला सांग, तुझ्या गावाचे नाव आम्हाला सांग, तुझ्या गावाला आम्ही तुला घेऊन जातो, तुझ्या आई बापाची भेट आम्ही करून देतो। मग ते बाळ काय बोलू लागलं? नाव गाव मी तुम्हाला सांगतो, घ्याव ऐकून, गुरुकुंड हे गाव आहे राहण्याचं ठिकाण, आहे बाप माझा गेलाई मरून, आहे तो मजला घरात माझे चुलते तिघे जण, धक्का चुलता आहे माझा देवा समान, संभाळ त्याने केला माझा मुलाप्रमाण, अशा प्रमाणे ही माहिती समजल्यावर अमळनेरच्या गावकऱ्यांनी त्या बाळाला बुरकुंड गावात आणलं। गावात आल्यावर गावच्या पंच मंडळींना बोलवून घेतलं, पाटील आले, सरपंच आले, अख्खा गाव गोळा झाला। सर्वजण चावडीच्या ओट्यावर बसले। तेव्हा अमळनेरचे गावकरी त्यांना काय म्हणाले, पंच मंडळी आम्ही आलो तुमच्या गावाला, मुलगा कोण हा आहे एवढे सांगा आम्हाला, बुरकुंड गावचे पाटील तेव्हा बोलले सभेला, आमच्या गावाचा मुलगा आहे ओळखतो याला, पाटलांनी मग बोलवून घेतली त्याच्या आईला, हजर केले तेव्हा चावडीला, अशा प्रमाणे अमळनेरचे पाटील म्हणाले, काय म्हणाले, खरं सांगा पाटील हा मुलगा कोण आहे? पाटील म्हणाले, हा मुलगा तर ह्या बुरकुंड गावचाच आहे, त्या बुरकुंड गावच्या पाटलानं मुलगा ओळखला, मुलगा तर आमच्याच गावाचा आहे, पण हा तुम्हाला मिळाला कुठं, तुम्ही याला कुठून आणलं? तेव्हा अमळनेरच्या गावकऱ्यांनी सर्व हकीकत सांगितली। तेव्हा बुरकुंड गावचे पाटील म्हणाले, अरे रे रे, या मुलाचा घात कुणीतरी केला असावा, त्या बाळाच्या आईला आणि चुलत्यांना पाटलांनी बोलवून घेतलं। आईने आणि धाट्या चुलत्यानं त्या बाळाला पाहिल्याबरोबर काय केलं, धाट्या चुलता तेव्हा रडाया लागला, धाट्या चुलता तेव्हा रडाया लागला, आईने उर झोड लागी,
अशा प्रमाणे त्या मुलाला पाहिल्याबरोबर त्याच्या धाकट्या चुलत्याला रडू आलं आई तर मोठ्याने हंबरडा फोडून धाई धाई रडू लागली तेव्हा पाटलाने सगळ्या चुलत्याना खडसावले तुम्ही खरं खरं सांगा या मुलाचा घात कोणी केला नाहीतर याचा परिणाम वाईट होईल सगळ्यांना आम्ही फोडून काढू आणि गावातून हकलून देऊ तेव्हा लहान चुलता उभा राहिला आणि घडा घडा बोलू लागला तो काय म्हणाला कपटी दोन भाऊ माझे या घरात कपटी दोन भाऊ माझे या घरात यांनीच केला आहे घात गी यांनीच केला आहे घात गी यांनीच केला आहे घात गी शेतीवाडीसाठी विचार यांनी केला शेतीवाडीसाठी विचार यांनी पाटील साहेब या माझ्या भावानी धन संपत्तीसाठी शेतीवाडीसाठी या माझ्या कवळ्या पुतण्याचा घात केला माझं याने ऐकलं नाही माझा हा पुतण्या मेला असता तर आमचा वंश खंडन झाला असता आम्ही काय पाहिलं असतं हे ऐकून मग पाटलांनी काय केलं पाटलांनी तेव्हा न्याय काय दिला पाटलांनी तेव्हा न्याय काय दिला ऐकाव ह्या शब्दाला अशा प्रमाण धाकट्या चुलत्याचे बोलणे ऐकून पाटलांना भारी राग आला दोन्ही चुलत्यांना चावडीच्या खांबाला बांधले आणि चापकाने चांगले फोडून काढले तेव्हा दोन्ही चुलते पाटलाच्या पाया पडू लागले व केलेला सर्व गुन्हा त्यांनी कबूल केला मग पाटलांनी आणि पंच मंडळींनी विचार केला की या हरामखोरांना काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे मग पाटलांनी त्यांना कोणती शिक्षा केली इष्टीत हिस्सा यांना देऊ नका इष्टीत हिस्सा यांना देऊ नका गावात आपल्या ठेवू नका दोघांची तोंडे काळी करून दोघांची तोंडे काळी करून गावातून दिले हाकलून अंगातील कपडे फक्त अंगावर अंगातील कपडे फक्त अंगावर काढिले गावा बाहेर गी काढिले गावा बाहेर गी काढिले गावा बाहेर गी अशा प्रमाणे
त्या दोघांची तोंड काळी करण्यात आली. इष्टेटीचा हिस्सा दोघांनाही देऊ नका अशी सांगितले आणि दोघांनाही गावाच्या बाहेर काढून दिले. फक्त अंगावरील कपडे त्यांच्या अंगावर होती. आणि मग त्या मुलाला आणि धाट्या चुलत्याला काय दिले? इष्टेट सारी दिली चुलत्या पुतण्याला. इष्टेट सारी दिली चुलत्या पुतण्याला. आनंद झाला बाळाला जी. आनंद झाला बाळाला जी. आनंद झाला बाळाला जी. पाटलाचा न्याय आवडला सर्वांना. पाटलाचा न्याय आवडला सर्वांना. शिक्षा झाली कपटी भावाला जी. शिक्षा झाली कपटी भावाला जी. शिक्षा झाली कपटी भावाला जी. आई ती बाळाची गेली हुरळून. आई ती बाळाची गेली हुरळून. बाळाला घेई उचलून. म्हणूनच सांग तो आपले पणान. भाऊ भाऊ राहा विचारान गी. भाऊ भाऊ राहा विचारान गी. भाऊ भाऊ राहा विचारान गी. भावा भावामध्ये असलं विचार. भावा भावामध्ये असलं विचार. सुखी होतो त्यांचा संसार. चिकता